या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साथ लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे पवारांचा हात, संगीता वानखडे यांचा आरोप। दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्या जागा वाटपावरती तोडगा। आणि सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची धाड। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK, 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स। गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग। आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात। कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग। आत्ताची एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। वैभवडी तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा हा खंडित करण्यात आलेला आहे। वीज वितरण कंपनीकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षभरापासून जे थकीत वीज बिल होतं ते या रुग्णालयाचं भरण्यात न आल्यामुळे ही कारवाई वीज वितरण विभागाकडून करण्यात आलेली आहे। डिसेंबर 2022 या रुग्णालयाच्या जो वीज पुरवठा होता त्याचं वीज बिल भरणं अदा करण्यात आलं होतं। त्याच्यानंतरचं वीज बिल हे थकीत होतं। सुमारे 2,45,000 रुपये इतकं वीज बिल हे थकीत होतं। आणि हे थकीत वीज बिल असल्यामुळे वारंवार याची कल्पना देऊन देखील रुग्णालय प्रशासनाने हे बिल वितरण कंपनीचं अदा न केल्यामुळे अखेर आज त्यांची वीज कनेक्शन आहे हे कट करण्यात आलेलं आहे। जो सकाळीच ही कारवाई आहे ती वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेली आहे। याबाबत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री युवराज पाटील साहेब यांच्याशी देखील आपण संवाद साधला असता त्यांनी देखील या घटनेला दुजोरा दिलेला आहे। ही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे या कारवाईमुळे वैभवडी तालुक्यातलं जी महत्त्वाचं ग्रामीण रुग्णालय आहे त्याची जी सेवा आहे ती कुठेतरी विस्कळीत झालेली आहे। रुग्णालयात तालुक्यातून अनेक रुग्ण हे रुग्ण सेवेसाठी येत असतात आणि त्याचा परिणाम हा आता आज ह्या त्याच्या रुग्णसेवेवरती होणार आहे। आपण आज आता मी तिथेच ग्रामीण रुग्णालयातच आहे। आपण पाहू शकता मी पाठीमागे हे ग्रामीण रुग्णालय आणि त्याची आज सकाळीच ही वीज कनेक्शन हे कट करण्यात आलेलं आहे। तसं पाहिलं तर हे वैभवडी ग्रामीण रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय बनलेला आहे। येथील अपुरा कर्मचारी वर्ग, त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, अशा विविध घटनांनी हे रुग्णालय नेहमीच चर्चेत असतं। आता देखील या घटनेमुळे पुन्हा परत हे रुग्णालय चर्चेत आलेलं आहे। आज सकाळीच ही कारवाई महावितरणने केलेली आहे। त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ह्या रुग्णालयातली, सध्या या रुग्णालयात 24 तास सेवा करणारे फक्त एकच डॉक्टर आहेत। उर्वरित 2 डॉक्टरांचे जे कंत्राट आहे ते कंत्राट संपल्यामुळे त्यांना इथून हे केलेलं आहे, रजा त्यांना इथून मुक्त केलेलं आहे, कार्यमुक्त केलेलं आहे। त्यामुळे आता सध्याचं एकच डॉक्टर या रुग्णालयात कार्यभार सांभाळत आहेत। त्याचा देखील रुग्णसेवेवरती परिणाम होतो। एकंदरीत वैभवडी तालुक्याची भौगोलिक स्थितीचा विचार करता हा पूर्ण तालुका हा डोंगराळ ग्रामीण भाग असल्यामुळे बहुतांश जी नागरिक आहे त्यांच्या वैद्यकीय सेवेचं किंवा उपचाराचं प्रमुख ठिकाण म्हणजे हे ग्रामीण रुग्णालय आहे। मात्र या ग्रामीण रुग्णालयात अनेक सेवासुविधांचा अभाव आहे। त्यामुळे त्याचबरोबर इथे जे विविध पदं आहेत ती रिक्त आहेत। डॉक्टर असतील, औषध निर्माता पद असेल, त्याचबरोबर लॅब टेक्निशियन, या अशी जी काही महत्त्वाची पदं आहेत त्यांची कमतरता आहे। आणि आताच आजच्या या नव्या प्रकरणामुळे नवीन वाद निर्माण होणार आहे। आज ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला असल्यामुळे त्याचा परिणाम देखील या सेवेवरती होणार आहे। एकंदरीत वैभवडी तालुक्याच्या या ग्रामीण रुग्णालयाकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। कारण सर्वसामान्यांची जी नाळ आहे ती ह्या रुग्णालयाशी जोडलेली आहे। त्यांचे उपचार, वैद्यकीय उपचार ह्या या रुग्णालयात होतात। आणि असं रुग्णालय सर्व सुविधांयुक्त सज्ज असणं गरजेचं आहे। मात्र नेहमीच या वादात असलेल्या या रुग्णालयाला संबंधित प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल याची पूर्तता होणे गरजेचं आहे।
आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चं यूट्यूब चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडी अंतर्गत काँग्रेसची पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यात वेगवेगळ्या पक्षांची जागा वाटपावरती चर्चा चालू आहे. दिल्लीमध्येही काही दिवसांपासून आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्या जागावाटपासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. दरम्यान आता या दोन्ही पक्षात जागावाटपावरती अंतिम तोडगा निघाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आप 4 तर काँग्रेस 3 जागांवरती लोकसभेची निवडणूक लढणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार आप आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपावरती एकमत झालंय. दिल्लीमध्ये आप 1-4 तर काँग्रेस 1-3 जागांवरती निवडणूक लढणार आहे. यामध्ये काँग्रेसला पसंतीची 1 तर आप पक्षाने दिलेल्या 2 अशा 1-3 जागा मिळणार आहे. या युतीची अधिकृत घोषणा येत्या शुक्रवारी केली जाण्याची शक्यता आहे. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथे सौरदत्त यागाला उद्या शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी माणगाव दत्त मंदिर ट्रस्ट सज्ज झाला आहे. नमस्कार. आज गुरुवारपासून संध्याकाळी नित्य 7 पालखी आणि त्याच्यानंतर उद्या नामस्मरणाने ह्या यागाची सुरुवात होणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा अखंड 24 नामस्मरण उद्याच्या दिवशी सुरुवात होईल. 7 ते परवा सकाळपर्यंत नामस्मरणाचा कार्यक्रम होईल आणि परवाच्या दिवशी मुख्य जो सौरदत्त याग करण्याचा योजलेला आहे त्याची प्रारंभ होईल. त्याचा सकाळी 7:30 सुरुवात होईल आणि त्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार ह्या 3 दिवसांना सौर दत्तयागाचं जप, त्याचप्रमाणे हवन आणि नवग्रहांचं हवन या ठिकाणी 3 दिवसाचा हा सौर दत्तयागाचा कार्यक्रम दत्त मंदिरामध्ये होणार आहे. त्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्याच्यात गायन आहे. संध्याकाळी 7 नित्यनियमाने पालखी होईल, तिन्ही दिवस, आणि त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. असा एकंदरीत दत्त मंदिरात 3 दिवसात होणारा हा सौर दत्त याग आहे आणि हा त्यानिमित्ताने ह्या दत्तरेवा मंदिरामध्ये जवळजवळ 5 हा कार्यक्रम होत असतो. गुरुप्रतिपदेचा महोत्सव असा म्हटलं जातं याला. ह्या दत्त मंदिरामध्ये जवळजवळ 5 हा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये पंचायतन याग आणि दत्त याग असं योजलं जातं. एक वर्ष पंचायतन यागाचा एक गणेश दत्त याग होतो पहिल्या वर्षी, त्याच्यानंतर रुद्रदत्त याग, विष्णुदत्त याग, देवी दत्त याग आणि सौर दत्त याग, या क्रमाने असे 5 दरवर्षी याग केले जातात. त्या अनुषंगाने आणि या क्रमाने आज यंदा होणारा हा सौर दत्त याग आहे. त्याचा सौर सुक्ताचा जप आणि हवन केलं जातं. सूर्य ही द्वादश आदित्य म्हटलं आहे, म्हणजे 12 नावाची जी सूर्याची मालिका आहे त्या देवतांचं आवाहन पूजन केलं जातं आणि त्याला सूर्याला आवडणारं जे सौर सुक्त आहे त्या सौर सुक्ताचं एक लघुसौरी आणि महासौरी असं म्हटलं जातं, म्हणजे ज्याला आवर्तनं केली जातात ती 12 ह्या पटीने केली जातात. रुद्रसंख्या असते ती 11 ह्या पटीने केली जाते. त्याप्रमाणे सौरदत्त याग ह्यामध्ये 12 ह्या संख्येने एकादशनी असते, 12 लघुरुद्र असतात, त्याला एक महासौरी असं म्हणतात. ते महासौरीचा जप आणि लघुसौरीचं हवन आणि नवग्रह आणि वास्तूचं हवन असं एकंदरीत सौर दत्तयागाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 3 दिवसाचा हा दत्तयाग आहे आणि त्याचप्रमाणे पौर्णिमेदिवशी सत्यदत्त पूजा, स्वामींनी जी गुहेमध्ये आराधना उपासना केलेली होती गुहा आणि त्या गुहेमध्ये पौर्णिमेदिवशी सत्यदत्त पूजा होते,
त्यानिमित्ताने तीर्थप्रसाद भाविक दर्शनाला जातात असा हा एकंदरीत चार दिवसाचा कार्यक्रम आहे. तो उद्यापासून सुरू होणार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. सर्व भाविकांनी इथे येऊन सर्वांनी दर्शन घ्यावं, कार्यक्रम बघावं असं या सर्व ट्रस्टच्या वतीने सांगण्यात येत आहे. नमस्कार. हां, सकाळी मुख्यतः दत्तयागाचं जे हवन आहे, पायसाचं, दत्तमाला मंत्राने 1000 आहुतीचं हवन होणार आहे त्या दिवशी. आणि त्या दिवशी बलिदान हा कार्यक्रम होणार आहे आणि त्याची सांगता पूर्णावतीने होणार आहे. आणि ती साधारण 11 पूर्णावती चालू होईल. त्याच्यानंतर महागारणं होणार आहे. सर्व भक्त मंडळींनी जी जी काय सेवा केलेली आहे ती सेवा दत्तांच्या चरणी अर्पण करून सांगतेचं गारणं करून सर्वांना त्या दिवशी आशीर्वाद दिला जाणार आहे. तिथे यज्ञमंडपांमध्ये जे कलश स्थापन केलेले असतात त्याचं अभिषेक सर्वांवर होतं आणि त्याच्यानंतर 12:30 वेळेला नैवेद्य आणि महाआरती होऊन ह्या कार्यक्रमाची त्या दिवशी पूर्णावतीने सांगता होईल. दत्त मंदिर माणगाव या ठिकाणी दरवर्षी गुरुप्रतिपदा हा उत्सव साजरा केला जातो. गुरुप्रतिपदा उत्सव याचाच अर्थ असा आहे की दत्तावतार जे श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज यांनी श्रीशैल गमन केलं हा दिवस याला गाणगापूर यात्रा असंही म्हणतात. आणि या निमित्ताने माणगाव या ठिकाणी दरवर्षी सहाकार हा साजरा केला जातो. 1971 ही जवळपास सुरुवात माणगाव दत्त मंदिर या ठिकाणी झालेली आहे. परमपूज्य नांदोडकर स्वामी महाराज यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आता एकूण जो कार्यक्रम आहे तो 25 गाणगापूर यात्रा किंवा श्री गुरुप्रतिपदा उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. उद्या शुक्रवार आहे, तारीख आहे 23 आणि या दिवशी सकाळी 7 अखंड नामस्मरण 24 म्हणजे 24 असणार आहे. 24, 25, 26 या 3 दिवशी सौर दत्तयागाचं आयोजन केलेलं आहे. आणि या दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुप्रतिपदेचा तो 25 आहे. श्रीशैल गमन यात्रा हा दिवस आहे. आता माणगाव दत्त मंदिराचा जर विचार केला तर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी हे दत्त मंदिर स्थापन केलेलं आहे. आणि या दत्त मंदिराकडे येणारे जे लोक आहेत हे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यातून बहुतांशी जास्त येतात. परंतु भारताचा जर विचार केला आणि परदेशाचा विचार केला तर त्या ठिकाणाहून सुद्धा अनेक भक्त मंडळी येतात आणि या सेवेमध्ये सहभागी होतात. आणि याचा आनंद जो आहे तो आनंद सर्व भक्त मंडळींना मिळत असतो. सौर दत्तयागाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सहाकार असतात. कधी रुद्रदत्तयाग असतो, विष्णू दत्तयाग असतो, देवीचा असतो श्रीसूक्तयाग, तर अशा प्रकारचे वेगवेगळे याग असतात. यावर्षी सौर दत्तयाग आहे. तर या यागामध्ये सहभागी झाल्यामुळे किंवा एकूण आनंद जो आहे तो सर्व भक्त मंडळींना अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा मिळत असतो. जेणेकरून आपलं मन हे शांत आणि प्रसन्न होतं आणि नवीन काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळते. जे मानसिक बळ पाहिजे ते मानसिक बळ या ठिकाणी आल्यामुळे मिळत असते. शिवाय या ठिकाणचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या बाबतीत दररोज महाप्रसाद आहेत, दररोज आरतीचा कार्यक्रम असतो, महापूजेचा कार्यक्रम असतो, पालखी सेवेचा कार्यक्रम असतो, कीर्तन सेवा असते. परंतु सांस्कृतिक अशा प्रकारचे भरगच्च कार्यक्रम असतात जेणेकरून अनेक प्रकारचं तबला वादन असेल, पखवाज वादन असेल, अनेक प्रांतोप्रांतीचे गायक कलाकार आपली सेवा जी आहे ही दत्तचरणी रुजू करत असतात. कारण दत्त गायनी मज बहुप्रीती असं दत्त महाराजांनीच म्हटलेलं आहे. त्यामुळे तशा प्रकारची जो तो प्रत्येक भक्त आपली सेवा सादर करत असतो आणि या सेवेतून त्यांना अतिशय आनंद मिळत असतो. धन्यवाद. दत्त मंदिरच्या बाजूला साधारणपणे 1 किलोमीटरवर जांभळाची आठ नावाचा हा डोंगर आहे आणि त्या ठिकाणी प्राचीन गुहा आहे. ही नाथसंप्रदायातील लोकांची गुहा आहे. त्या ठिकाणी नाथसंप्रदायातील लोकांनी तपश्चर्या केलेली आहे. परंतु महाराजांच्या काळात म्हणजे 150 कालखंडाचा जर आपण विचार केला तर महाराज त्या ठिकाणी तपश्चर्यासाठी जात होते, त्या ठिकाणी ध्यानधारणा करत होते. अतिशय जंगलात असलेल्या नैसर्गिकरित्या 2 दगड जे आहेत आणि त्या 2 दगडामुळे नैसर्गिकरित्या ती गुहा तयार झालेली आहे. पावसाळ्यामध्ये आतमध्ये पाणीसुद्धा येऊ शकत नाही अशा प्रकारची नैसर्गिक गुहा आहे. त्या ठिकाणी आपण जर गेलो, एरवीसुद्धा जरी कधी गेलो आणि दर्शन घेतलं, 10-5 बसलं, नामस्मरण केलं तरी ताबडतोब आपली एकाकात वृत्ती होऊ शकते अशा प्रकारचं प्रचंड या जागेचं सामर्थ्य जे आहे हे आपल्याला सांगता येईल. पूर्वी ही गुहा नेमकी कोणती होती, काय होती ही माहिती नव्हतं. परंतु ज्यावेळी स्वामींचे शिष्य रंगावदूत स्वामी हे ज्यावेळी आपल्या गुजरातवरून आले
त्यावेळी त्यांच्या तपश्चर्येमुळे म्हणा किंवा एकूण इथल्या लोकांच्या मार्गदर्शना सहाय्याने ती गुहा शोधून काढली. दरवर्षी या ठिकाणी या कार्यक्रमाचा जो पहिला दिवस असतो म्हणजे यावर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस आहे, तर 24 तारखेला या ठिकाणी सत्यदत्त पूजा आयोजित केलेली आहे आणि दरवर्षी ही पूजा असते. अनेक भक्त मंडळी त्या गुहेकडे चालत जातात. आता पायऱ्यांची व्यवस्था पण केलेली आहे, वृद्ध माणसांना लहान मुलांना जाता येईल याच्यासाठी रेलिंगची व्यवस्था केलेली आहे आणि तशा प्रकारचा आनंद या गुहेवर गेल्यामुळे मिळतो असं आपल्याला सांगता येईल. आम्ही सर्वजण भक्त मंडळी आहोत वासुदेव प्रासादिक मंडळाची आणि हे मुंबईला आमचं दर महिन्याला दर पहिला रविवारी प्रत्येकाच्या घरी हा कार्यक्रम होतो. ह्याचं सर्व परमपूज्य आबाजी बांदेकर यांनी ही परंपरा चालू केली आणि त्यामुळे हे सुरुवात झालेलं आहे. आता सध्या हे नामस्मरणची दुरा आमचे प्रमुख दिलीप जोशी आणि वेस्टर्न साईडला आबाजींचे सुपुत्र अवधूत बांदेकर हे सांभाळतात आणि आमच्याकडे 4 उत्सव होतात. गुरुपौर्णिमा, स्वामी जयंती अशा तऱ्हेचे 4 सार्वजनिक उत्सव होतात आणि आम्ही सर्व भक्तजण आत्तासुद्धा आपल्या इथे येणारे माणगावला जवळ 60-70 भाविक आम्ही येतो आणि इथे दत्तयाग 4 दिवस आमचा इथे मुक्काम असतो. इथे व्यवस्थापनातर्फे चांगली सोय केली जाते आणि चांगल्या प्रकारे सेवेत आम्हाला इथे केल्याचा जे भाग्य मिळतं आणि ह्या भाग्यामुळेच आम्ही या ठिकाणी झालेलो आहे. आणि या उत्सवासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे अनेक राज्यातून तसंच परदेशातून माणसं या उत्सवाला येतात आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन परत आपल्या मुक्कामी जातात आणि अशा तऱ्हेचं इथे राहण्याची तसंच महाप्रसादाची अशी चांगल्यापैकी सोय या व्यवस्थापनाने केलेली आहे आणि इथे कोणतेही खरं स्वामी भक्त या ठिकाणी येऊन दर्शन घेतात आणि त्यांचा लाभ त्यांना संपूर्ण कुटुंबाला होतो. आज त्यांच्या कृपेने आज सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, म्हणजे आम्हाला आनंद आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो, आम्ही आनंद घेऊन जातो आणि पुन्हा आनंदासाठी ज्या ठिकाणी येतो असं हे पवित्र स्थान या कोकणामध्ये आहे. स्वामींचं जन्मस्थान आहे आणि त्या जन्मस्थानात येण्याचं भाग्य आम्हाला मिळते ह्यात आम्ही खरोखरच आनंदी आहोत. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण, सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. जम्मू आणि काश्मीरचे माजी नायब राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरे CBI ने छापेमारी केली आहे. ही कारवाई किरू हायड्रो पॉवर प्रकल्पातील भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाशी निगडीत कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत मागच्या महिन्यात CBI कडून जम्मू आणि काश्मीरमधील 8 ठिकाणांवरती शोध मोहीम राबवण्यात आली होती. 2022 साली जम्मू आणि काश्मीर सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती CBI कडे केली होती. सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाशी संबंधित कंत्राट देण्यासाठी त्यांना 300 कोटी लाच देण्याचं आमिष दाखवले असल्याचं म्हटलं होतं. सत्यपाल मलिक हे 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या काळात जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल होते. या काळात 2 फाईल पास करण्यासाठी त्यांना 300 कोटींची लाच देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं असा गोप्यस्फोट त्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, शरीर शुद्धीसाठी ऋतू शोधन, वमन आणि विरेचन. आजच संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर, MD पंचकर्म. आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, कुडाळ, सिंधुदुर्ग. संपर्क 98 50 84 42 आणि 97 64 80 85 92, वेळ संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत. शिवजयंतीचं औचित्य साधून आरवली टाक शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिर आणि विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसंच भव्य बाईक रॅली आणि शिवव्याख्यानामुळे आरवली शिवमय झाली होती. फरक पडता है जब आदमी अकेला लड़ता है तो फरक पडता है.
आपस में यह कहने से भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है। इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े होते हैं और कहने लगते हैं कि हाँ फर्क पड़ता है, फर्क पड़े दसो अरे तो फर्क पड़ावा। या सकी हा शिव जन्मोत्सवाचा सोहळा आहे। सूर्याचा सुवर्ण किरणात समोर एक अभेद किल्ला दिसत होता, नाव त्यांचं कोंढाणा। या कोंढाण्यावर मोगलांचं हिरव निशाण भरत होते। भाऊसाहेब या दुसरा सैन्य होत्या। हा किल्ला आपल्या स्वराज्यात पण सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल। आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, शरीर शुद्धीसाठी ऋतू शोधन, वमन आणि विरेचन, आजच संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर MD पंचकर्म। आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, कुडाळ, सिंधुदुर्ग। संपर्क 98 50 82 44 आणि 97 64 80 85 92, वेळ संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत। शिवजयंतीचं औचित्य साधून आरवली टाक शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रक्तदान शिबिर आणि विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तसंच भव्य बाईक रॅली आणि शिवव्याख्यानामुळे आरवली शिवमय झाली होती। आत्महत्या होती है तो फर्क पड़ता है, जब आदमी अकेला लड़ता है तो फर्क पड़ता है। यहाँ तक कि यह कहने से भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है। इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े होते हैं और कहने लगते हैं कि हाँ फर्क पड़ता है, फर्क पड़े दसो अरे तो फर्क पड़ावा। यहाँ तक कि हर शिव जन्मोत्सवाचा सोहळा है। सूर्याचा सुवर्ण किरणात समोर एक अभेद किल्ला दिसत होता, नाव त्यांचं कोंढाणा। या कोंढाण्यावर मोगलांचं हिरव निशाण भरत होते। भाऊसाहेब या दुसरा सैन्य होत्या। हा किल्ला आपल्या स्वराज्यात पण
देशभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे पवारांचा हात, संगीता वानखडे यांचा आरोप. दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्या जागा वाटपावरती तोडगा. आणि सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची धाड. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेदली इथे थांबण्याची, पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.